ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोळमधून पंढरपूरला पायी दिंडी रवाना. आबाल वृद्धांसह विठ्ठल नामाचा गजर करत शेकडो भाविक सहभागी. श्री विठोबा रुक्माई श्री रामकृष्ण हरी असा जयघोष करीत शिरोळ येथील वारकरी व भक्तगण मंगळवारी सकाळी शिरोळहून श्रीक्षेत्र पंढरपूर चैत्रवारीसाठी पायी दिंडीने रवाना झाले. समस्त शिरोळ ग्रामस्थ व संप्रदायाच्या वतीनं या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने यांच्यासह मान्यवरांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेत विठ्ठल भक्तांना पायी दिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. येथील गुरुप्रसाद इंडस्ट्रीजचे प्रमुख उद्योगपती दादासाहेब इंगळे, अनिल इंगळे, सुनील इंगळे व किरण माने यांनी गेल्या काही वर्षापासून चैत्रवारीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी आणि विठ्ठल भक्तांकरिता श्रोते पंढरपूर पायी दिंडीचं आयोजन केलं. कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे गेली 2 वर्ष पायी दिंडी सोहळा झालेला नव्हता. यावर्षी मात्र या पायी दिंडीत अब्बाल वृद्धांसह मोठ्या प्रमाणात महिला आणि वारकरी सहभागी झाले होते. किमान 400 अधिक स्त्री पुरुष भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे उद्योगपती दादासाहेब इंगळे यांच्या निवासस्थानी पालखी आणि विना पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर नदीवेस गावडी गल्ली येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी शिरोळ शहरातील श्री ब्रह्म मंदिर, श्री दत्त मंदिर येथील श्री हनुमान मंदिर, श्री राम मंदिर, श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी दर्शन घेत ही पायी दिंडी पुढे मार्गस्थ झाली. टाळमृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात मंगळवारी शिरोळ ते पंढरपूर चैत्र वारी पायी दिंडीचं उत्साहात प्रस्थान झालं. यावेळी या दिंडीचं स्वागत करून अनेकांनी पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी या परिसरात भक्तिमय वातावरण झालं होतं. दिंडीच्या मार्गावर रांगोळी काढून विना व पालखीला पाणी घालून सर्वत्र दिंडीचं उत्साहात स्वागत केलं. यावेळी महेश कळेकर, विलास गावडे, संग्राम माने, चंद्रकांत भाट, संदीप इंगळे, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जगदाळे, बाळासाहेब गावडे, पुंडलिक कोळी, किरण माने, सर्जराव माने, विलास गावडे, शंकर गावडे, भरत रोटे, सुनील पोळ, राजेंद्र गंगधर, बबलू पाटील, तानाजी माने, संभाजी संगपाळ, रघुनाथ कदम, चंद्रकांत गावडे, अमर जगदाळे यांच्यासह शिरोळ परिसरातील मान्यवर, वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड विठुनामाचा जयघोष करत दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. महानकरी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.